सध्याच्या युगात वाढदिवस साजरा करणे म्हणजे एक नवे फॅक्ट निर्माण झाले आहे. अशा काळात वाढदिवस साजरा न करता होणाऱ्या खर्चाला फाटा देत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत अक्षय घेवडे या युवकाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. 18 फेब्रुवारी या दिवशी अक्षय यांचा वाढदिवस, पण यंदा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाला होणाऱ्या खर्चातून 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली. यामध्ये त्यांच्या मित्रपरिवारांची चांगली साथ त्यांना मिळाली. शिवजयंतीचे औचित्य साधत त्यांनी दयावान योद्धा युथ फाउंडेशनची निर्मिती करत एक सामाजिक कार्याचा अक्षय यांनी श्रीगणेश केला. शिवजयंती निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमासह छत्रपती शिवाजी महाराजांचे आरती व रक्तदान शिबिर, कोरोना काळात कर्तव्य बजावलेल्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आदींचा कोविड योद्धा म्हणून गौरव केला. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. रक्तदान शिबिरात सहभागी दात्याला शिवमूर्ती प्रदान करण्यात आली. ज्याप्रमाणे दिवाळीला परंपरेनुसार लक्ष्मी पूजन, गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात, त्याचप्रमाणे प्रत्येक घराघरात शिवजयंती साजरी केली जावी अशी आपली भावना असल्याचे अक्षय यांनी सांगितलं आहे. यानिमित्त शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे नागेश पाटील, माजी नगरसेवक दत्ता देडे, रवींद्र माने, राजू अलासे, मारुती पाथरवट, संजय केंगा, राष्ट्रीय खेळाडू संभाजी जाधव, राहुल वठारे, राहुल पाटील, कल्याण सुरवशे, सुभाष कशबे, अरुण खलिपा, सलीम शेख, दत्ता मांजरे, विजय रवंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमासाठी दयावान योद्धा युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अक्षय घेवडे, उपाध्यक्ष शिवराज चौगुले, चेअरमन अक्षय कांबळे, खजिनदार अविनाश जाधव, सेक्रेटरी रायगोंड पुजारी बबलू नलवडे, नागेश पुजारी, शशिकांत गोंधळी, कुशल पडियार, सुधाकर पाटील, आकाश पुजारी, मोहन जमादार, प्रमोद भोईटे, चंद्रकांत आरिकट्टी, शाहरुख पटेल, इम्रान सय्यद, महादेव करडे, महेश घेवडे, अमित घेवडे, राकेश पाटील, ऋषिकेश डकरे, गौरव करडे, सनी नेटके आदींनी परिश्रम घेतले.